बातमी महाविकास आघाडी सरकारमधल्या एकाच खात्याच्या दोन मंत्र्यांमध्ये झालेल्या संघर्षाची. आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांनी आदिवासी क्षेत्रात रस्ते आणि पुलाच्या दुरुस्ती कामासाठी 500 कोटींच्या कामांना परवानगी दिलेली होती. मात्र ही कामं शासनानं दिलेल्या नियमानुसार नसल्याची तक्रार आदिवासी विभागाचेच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. आदिवासी विभागाच्या सचिवांकडे प्राजक्त तनपुरे यांनी ही तक्रार दिल्यानंतर ही नियमबाह्य कामं थांबवण्यात आली आहेत. याबाबत आम्ही आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. दरम्यान हे सगळं प्रकरण आहे तरी काय, त्यावर आपण एक नजर टाकूया. 31 मार्च 2022 रोजी आदिवासी विभागाकडून रस्ते दुरुस्ती आणि पूल दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली, मात्र यासाठी काही अटींचं पालन करण्यात आलेलं नव्हतं. ही बाब राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंच्या निदर्शनास आली आणि त्यानंतर तनपुरेंनी यावर आक्षेप घेतला. ही कामं शासनाच्या नियमानुसार होत नसल्याची तक्रार आदिवासी विभाग सचिवांकडे केली. अधिक चौकशीअंती ही कामं नियमबाह्य असल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर आदिवासी विभागाच्या सचिवांनी या कामांना स्थगिती दिली. दरम्यान नियमांचा भंग कशामुळे झाला, तर ही कामं आदिवासी उपयोजना क्षेत्रात येतात की नाही हे तपासलं गेलं नाही. मान्यता देताना 2004 आणि 2005 शासन निर्णयांचं पालन झालं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.